शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। हर राजनेता अलग अलग तरीके निकालता है ताकि उनकी ओर ध्यान केंद्रित हो और समस्या का जल्द से जल्द निवारण हो। इस बार पूर्व ऊर्जा मंत्री बावन कुले ने नए तरीके का आंदोलन किया है। उन्होंने इस बार सड़क पर उतरकर कटोरा आंदोलन किया। दरअसल राज्य में विभिन्न विभाग के विकास कामों के लिए दी हुई निधि महाराष्ट्र सरकार वापस मांग रही है, जिसका जीआर निकाल कर निधि जल्द से जल्द जमा करने के निर्देश दिए गए हैं। नगरपालिका, जिला परिषद, पंचायत समिति, ग्राम पंचायत समिति और राज्य सरकार के अकाउंट में विकास कार्य के लिए जमा निधि वापस नहीं की गई तो सरकार स्वयं वो निधि सभी अकाउंट से विड्रॉल कर लेगी, जिस वजह से सभी डिपार्टमेंट के विकास कार्य जो कोरोना महामारी और अन्य कारणों से रुके हुए हैं धरे के धरे रह जाएंगे। बावन कुड़े ने कहा कि पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के नेतृत्व में यह निधि मिली थी, जिसे नई सरकार वापस मांग रही है। साथ ही आने वाले 2 साल तक कोई भी निधि नहीं देने की बात कर रही है। यह सरासर तानाशाही है, जिसे बंद करना होगा। सरकार जल्द से जल्द इस जीआर को वापस ले, अन्यथा आंदोलन इसी तरह जारी रहेगा और इस कटोरा आंदोलन के जरिए जो भी राशि जमा होगी वो महाराष्ट्र सरकार को भरपाई के तौर पर दी जाएगी। बावन कुड़े ने सरकार द्वारा 3 महीने के बिजली बिल माफ करने की भी मांग की है। बाइट बावन कुड़े। देखना ये है कि सरकार बावन कुड़े द्वारा की हुई मांगों और इस कटोरा आंदोलन को कितनी गंभीरता से लेती है, या फिर इन सबकी मार भी आम नागरिक को झेलनी पड़ती है। एनबीसीएन से दीपिका धनेश्वर की रिपोर्ट। महाराष्ट्र सरकार ने नगर पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिति, ग्राम पंचायत अकाउंट मध्य विकास काम करता आलेले मागच्या वर्षी 3 वर्षाचे पैसे नवीन सरकार ने एक पैसा दिला नाही, पण मागच्या सरकार ने माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात दिलेला निधी परत मागण्याचे जीआर काढलाय आणि जिल्हाधिकाऱ्यांनी 26 तारखेला पत्र काढलं की जर तुम्ही हा विकास निधी जमा केला नाही तर बँकेतून तुमचे विड्रॉ करण्यात येईल। जे बँकेतनं जे पैसे आले आहेत ते विड्रॉ करण्याचं लेटर काढलं आहे। याचा अर्थ नगरपालिका, नगरपंचायती, ग्रामपंचायती, जिल्हा परिषद आणि राज्य सरकारच्या सर्व डिपार्टमेंटचे कामं थांबणार आहे। सरकारने हा मोगलशाहीचा निर्णय वापस घ्यावा। सरकार ने दुसरा ही निर्णय घेतला आहे की 26 जून 2022 पर्यंत एकही पैसा देणार नाही, म्हणजे याचा अर्थ जो निधी मागच्या सरकारने दिला 3 वर्षात दिला तो वापस घ्यायचा आणि 2 वर्ष पुढचे पैसे द्यायचे नाही, हा निर्णय घेतलेला आहे। या दोन्ही निर्णय परत घ्यावे। दुसरं, 300 युनिट पर्यंत वीज बिल माफ करावं, 3 महिन्याचे 900 युनिट वीज बिल माफ करावं हे सरकार करत नाही आहे। उद्धवजी, नितीनजी राऊत साहेबांना मी वारंवार विनंती केली आहे, आज पुन्हा विनंती करतो आहे आणि शेवटी आम्ही सरकारजवळ पैसा नाही आहे तर आम्ही लोकांकडनं कटोराच्या माध्यमातून फिरून जो पैसा जमा होईल हाही पैसा तहसीलदार मार्फत सरकारला पाठवणार आहोत। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असे पत्र काढण्यात आलेले आहेत। नागपूर जिल्ह्यामध्ये नगरपालिका, नगरपंचायतला पत्र आले आहेत, त्यामुळं सर्वच पैसा परत मागितला मागच्या 3 वर्षामध्ये अखर्चित असलेला, कारण कामं काही कारणाने थांबले आहे, काही कारणाने केबल टाकायचे आहे, काही कारणानं ड्रेनेज व्हायचे आहे, त्यामुळं काही पावसाळ्यामुळं थांबले, काही कोरोनामुळं थांबले आहेत, त्यामुळे लेबर नाही आहेत। हे सर्व कामं वापस जाणार आहेत आणि त्यामुळं त्या बँकेतलंच अकाउंट विड्रॉ करून टाकू जर पैसा परत केला नाही, आणि व्याजासहित मागितलेला आहे, पैसा मागितला व्याजासहित परत मागितलेला आहे। हा मुघलशाही निर्णय आहे, आतापर्यंतच्या इतिहासामध्ये असा निर्णय झाला नाही। कोविडच्या नावाने एक प्रकारचं हे या ग्रामपंचायती, नगरपालिकावर अन्याय करण्याचं काम चालू आहे असं मला वाटतं।